मी सुवर्णा जोशी. सकाळचे 11 वाजलेत. या घडीच्या महत्वाच्या घडामोडी बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. महाराष्ट्राच्या महासंग्राम अंतर्गत एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतेय. सातारा लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा सुरू झालेली आहे अशी सूत्रांची माहिती मिळते. पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नसल्याची माहिती मिळते. लोकसभेपेक्षा विधानसभेला पृथ्वीराज चव्हाणांनी प्राधान्य दिलंय असंही कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस उदयनराजेंना तगडा उमेदवार देण्याच्या शोधात आहे. त्यासाठी शरद पवारांनी राजकीय खेळी सुरू केल्याची माहिती मिळते आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सागर, काय अधिक सांगता येईल या सगळ्याविषयी? सातारा लोकसभा मतदारसंघात एक 4 महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये उदयनराजे विजयी झाले होते. उदयनराजेंचा भाजपा प्रवेशानंतर जी पोटनिवडणूक होईल त्या ठिकाणी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उम्मेदवार कोण द्यावा याची चाचपणी आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवार असावा अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्या अनुषंगाने शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये चर्चाही झाल्याची सूत्रांची माहिती आपल्या हाती आलेली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसं उत्सुक नसल्याचं सांगितलेलं आहे. कराड विधानसभेमधून आपण निवडणूक लढवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उदयन महाराजांना विजयी न होण्यासाठी कोणता उमेदवार देत आहेत यासाठी आता लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रवादी वेगवेगळ्या नावांचा विचार करत आहेत. त्यामध्ये काही राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असतील तर अचानक वेगळा कोण उमेदवार द्यावा का याचा विचार देखील राष्ट्रवादी करत आहे. नक्की, धन्यवाद सागर माहिती दिल्याबद्दल. मुख्यमंत्र्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. कोल्हापूर सांगलीमध्ये भविष्यात पूरपरिस्थिती नियंत्रणाच्या अनुषंगाने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचंही समर्थन केलं. राम मंदिर अयोध्येत निश्चितपणे उभं राहील आणि त्याची पहिली वीट कोण रचणार हे कळेलच असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. कराडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कराडमध्ये होते आणि आज ते सांगली सातारा या सगळ्या भागाचा दौरा करणार आहेत. उद्या ते कोल्हापुरामध्ये असतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि कराडमध्ये त्यांनी संवाद साधला. साताऱ्यामध्ये काल ते होते. दोन्ही राजांचं मनोमिलन घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आज पत्रकार परिषद कराडमध्ये झाली. कराड सांगली या सगळ्या भागात ते आज फिरणार आहेत. पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला मुख्यमंत्र्यांनी. त्याचबरोबर उदयनराजे भोसलेंनी भाजप प्रवेश केला त्याचं समर्थन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी संवाद साधलाय. सांगली कोल्हापुरामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती, जी पूरपरिस्थिती उद्भवली होती, ती या पुढच्या काळात कधीही उद्भवू नये यासाठी उपाययोजना केल्या जातील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कराडमध्ये आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आज दिवसभर महाजनादेश यात्रा कराड आणि आजूबाजूच्या परिसरात आहे, त्यामुळे तिथे वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. उदयन महाराज हे मुक्त विद्यापीठ आहे आणि मुक्त विद्यापीठाचे आपले स्टॅट्यूट असतात. जिथे शिस्तीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते शिस्तबद्ध आहे. जिथे जनतेची आवश्यकता आहे तिथे जनतेला जे आवडतं त्यांची स्टाईल आहे, लोकांना आवडते. तुम्ही करून बाबर असं मी केलं तर कोणी असणार आहे का, कोणी काय वाजवणार आहे का? नाही वाजवणार. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. आणि नाही गरज आहे का? नाही नाही आवश्यकता आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा फैसला हा प्रभू श्रीरामांच्या बाजूने आणि मंदिराच्या बाजूनेच येईल आणि म्हणून त्या आशेवर आम्ही सगळे आहोत. आणि म्हणून त्यांनी जर असं स्टेटमेंट केलं असेल तर ते काय योग्य नाही आहे. लिव्हिट कोण असेल ते बघू. काल आमचे पृथ्वीराज बाबा माजी मुख्यमंत्री असं म्हणाले की महाराष्ट्र 8व्या क्रमांकावरून उद्योगात 13व्या क्रमांकावर गेला. आता ही आकडेवारी त्यांनी नेमकी कुठून आणली मला माहिती नाही, पण एक सत्य ते त्यांच्या तोंडून बोलून गेले की ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र उद्योगात 8व्या क्रमांकावर होता. आता आपण नीती आयोगाचा रिपोर्ट बघा, आपण RBIचा रिपोर्ट बघा,
या महाराष्ट्रामध्ये आलेली गुंतवणूक ही अनप्रेसिडेंटेड आहे. आमचा संवाद नीट चाललेला आहे आणि आमचा संवाद हा कन्क्ल्युजनला जाईल आणि आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढू. मी कधीच बेशिस्त नाही, प्रत्येकाचा वेगळा विचार असतो, कॉलर उडवणे बेशिस्तपणा असतो का, असं म्हणत सामनातून आलेल्या टीकेला उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिलं. पहिलं तर मी कधीच बेशिस्त नव्हतो नव्हतो अलग लक्षात. प्रत्येकाचा तुमचा माझा प्रत्येकाचा कोणाचाही स्वभाव एकसारखा नसतो. जसे हाताची पाचवी बोटं एकसारखे नसतात, त्यामुळं कोणाला काय कसा विचार करायचा आहे, साधक बाधक प्रत्येकाला शेवटी सगळेच अज्ञान आहेत. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याची निश्चितपणे त्यांना मुभा आहे आणि का नसावी. असंच आहे ना, स्टाईल स्टाईल आहे. एक बार कमिटमेंट मग आहे ना, माझी कमिटमेंट लोकांशी आहे ती राहणार शेवटपर्यंत. जसं शिवाजी महाराजांची होती तशी माझी आहे. सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कराडमध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला. सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे नेते शिवाजीराव देशमुखांचे पुत्र आहेत. सत्यजित देशमुख शिराळा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आहेत. वाटचाल म्हणजे आता पक्षाच्या ध्येयधोरणाप्रमाणे उद्याची जी विधानसभेची निवडणूक आहे, पक्ष जो आदेश देईल, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आदरणीय चंद्रकांत दादा व भाजपची जी सर्व सहकारी टीम आहे, तो जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही सगळी. शरद पवारांनी उदयनराजे भोसले यांना खडे बोल सुनावलेले आहेत. शरद पवारांनी आज सकाळी ट्विट केलं आणि उदयनराजेंवर खरमरी टीका केली आहे. महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच दिल्लीश्वरांच्या अधीन झाले नव्हते, असं ट्विट पवारांनी केलंय. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फार फडक पडत नाही, पडणार नाही, असंही पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. अनेक विरोधी पक्षातील नेते आपल्याला ऑफर असल्याचं सांगत आहेत. असाच भाजपच्या ऑफरचा किस्सा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही सांगितला. अमित शहांनी सर्टिफिकेट दिल्यामुळं सीरियस ऑफरचा प्रश्न आता राहिलेला नसल्याचं सांगत त्यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला. सिरियस नाही, सिरियस ऑफर नव्हते. बस एक हाऊसमध्ये अहो या आमच्याकडे या, तुला तिचा चांगला उपयोग हे कमती नव्हते. पण मला वाटतं सिरियस ऑफर त्यांचे अधिकार इथले कुणाला कुणाला होते की नाही मला माहिती नाही. आता मला इतकं अमित शहाने इतकं सर्टिफिकेट दिलं, आता आणखी कुणाला सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबादमधून निवडणूक लढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उस्मानाबादचे सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांनी त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंना पत्रही लिहिलंय. विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळवण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि त्यातच आदित्य ठाकरेंनी उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागामधून निवडणूक लढवली तर शिवसेनेला जोरदार फायदा होण्याची शक्यता प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली आहे. मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला, मात्र 2014 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतच भाजपनं सुद्धा तिथे यश मिळवलं आणि त्यामुळे मराठवाड्याचा गड काबीज करण्यासाठी आदित्य ठाकरेंना मैदानात उतरवण्याची मागणी केली जाते. मराठवाड्याचा आणि ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर आदित्य साहेबांनी ग्रामीण भागातील मराठवाड्याला पहिलं प्राधान्य द्यावं आणि मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा जो आहे हा जो नीती आयोगाच्या रिपोर्टप्रमाणे देशातला हा तिसऱ्या नंबरचा जो मागासलेला जिल्हा आहे ह्या जिल्ह्याचं नेतृत्व जर आदित्य साहेबांनी जर केलं तर निश्चितपणे ह्या भागाचा हा खूप मोठा विकास होऊ शकतो. आदित्य ठाकरे मुंबईतल्या वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची सुद्धा चर्चा आहे आणि त्यातच आता उस्मानाबाद मधून सुद्धा आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीसाठी शिवसेनेतून मागणी होते. आता उद्धव ठाकरे आदित्य यांना कोणत्या मैदानातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बालाजी निरपळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद.
आता इतर सगळ्या घडामोडींकडे सुद्धा वळूया. आम्ही दाऊदला मुंबई सोडायला लावली, इथं कोणी दादागिरी करत असेल तर त्यालाही सोडायला लावू असा टोला प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूरांचं नाव न घेता लगावला. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी नालासोपारा इथं रॅली काढली होती. नळाला पाणी येत नाही पण लोकांच्या घरात पाणी येतं असं म्हणत त्यांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. मी आणि माझे सहकारी याने दाऊदला मुंबई सोडायला लावली. आता इथे आलोय, जो दादानी करेल तो आयडिया सोडेल. नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांसाठी शिवसेनेनं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुंबईत शिवसेना भवनात त्या मुलाखती पार पडल्या. फारशी ताकद नसतानाही शिवसेनेनं नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत हे विशेष. भाजपवर दबावासाठी शिवसेनेकडून स्वबळाची चाचपणी करण्यात येत असल्याच्या चर्चा यामुळे रंगू लागल्यात. अंबरनाथ मतदारसंघामध्ये 2014 शिवसेनेनं विजय मिळवला आणि यावेळी अंबरनाथ मतदारसंघातून शिवसेनेच्या इच्छुकांची संख्याही वाढली आहे. तर ताकद वाढल्यामुळे भाजपलाही इथं विजयाच्या आशा वाटत आहेत. 2014 निवडणुकीत शिवसेनेचे डॉक्टर बालाजी किणीकर अवघ्या 2000 मतांच्या फरकानं विजयी झाले होते. किणीकर यांना 47,000 तर भाजपचे राजेश वानखडेंना 45,000 मतं मिळाली होती. 2014 शिवसेना भाजपमध्ये युती झाली नव्हती. मागील 5 अंबरनाथमध्ये भाजपचीही ताकद वाढली आहे. युतीतल्या दोनही पक्षांकडून अनेक जण इच्छुक आहेत. शिवसेनेकडून उत्तम आयवळे, संदीप भराडे, प्रज्ञा बनसोडे उमेदवारी करता इच्छुक आहेत. तर भाजपकडून सुमेध पवार, राजेश वानखडे आणि दिलीप जगताप विधानसभा लढवण्याकरता इच्छुक आहेत. काँग्रेसकडून अनिता प्रजापती, संजय मेश्राम, रोहित साळवींना मैदानात उतरायचंय. तर राष्ट्रवादीकडून महेश तपासे तर वंचित आघाडीचे धनंजय सुर्वे आणि सारंग थोरात यांना उमेदवारी हवी आहे. अंबरनाथ पालिकेत सेना भाजपची सत्ता आहे, मात्र आमदारांच्या कामकाजावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदारांनी जर शहराचं कुठलं नुकसान केलं असेल तर जे छाया हॉस्पिटल आपलं होतं ही नगरपालिकेची प्रॉपर्टी त्यांनी शासनांकडे वर्ग केलेली आहे आणि याचा त्रास नागरिकांना आज नाही तर उद्या होणारच आहे. त्यानंतर हा जो कल्याण बदलापूर रोड त्यांनी पाठपुरावा करून आणला, परंतु 7 ते काम रखडत रखडतच चाललंय, त्याला पूर्णपणे न्याय मिळत नाहीये अजून. तर मतदारसंघात मोठी आणि महत्वाची कामं मार्गी लावल्यानं विजयाची खात्री असल्याचं आमदार बालाजी किणीकर यांनी स्पष्ट केलंय. SC समाजासाठी आमच्या बार्डीचं केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्डीचं केंद्र त्या ठिकाणी मंजूर आहे, त्याचं टेंडर होत चाललं आहे. आणि निवासी शाळा चिकलुलीला आम्ही 200 मुलांची निवासी शाळा या ठिकाणी मंजूर करून आणलेल्या आहे. त्यामुळे मेजर लोकांचे जे काम आहे ते पूर्ण मी केलेले आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही यावेळेस की मला विजयाची पूर्णपणे मला खात्री आहे. आघाडीत यावेळी मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केला, तशी मोर्चे बांधणी करून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील सुरू झाल्या. मात्र शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सख्य दिसत नाहीये. अनेक प्रकल्प अर्धवट असल्यानं याच मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. यांनी विकासाच्या नावाने बॉम्ब ठोकलेली आहे, कारण की शहरात मूळ जो मुद्दा आहे मूलभूत गरजांपैकी पाणी, गेली 10 यांनी पाणी आजपर्यंत शहराला पूर्ण देऊ शकलेले नाही आहेत. किंवा आमदार म्हणून आमदाराचं कर्तव्य ठळक जी आहेत गोष्टी त्या केल्या पाहिजेत, त्यापैकी एक पाण्याचा मुद्दा. अंबरनाथ शहरातील मुख्य रस्ता कल्याण बदलापूर रस्ता आज 29 बळी गेलेले आहेत आणि तो रस्ता आजही अपूर्ण आहे. आमदारांचं काम आहे, कुठल्या नगरसेवकाचं काम नाही. अंबरनाथमध्ये युती झाली नाही तर शिवसेनेसमोर भाजपचं आव्हान निर्माण होऊन चुरशीची लढत होणार हे निश्चित आहे. तर वंचितच्या आव्हानामुळे आघाडीचं आव्हान बिकट होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 1978 सालापासून हा मतदारसंघ कधी भाजपाच्या, कधी काँग्रेसच्या तर कधी शिवसेनेच्या ताब्यात आहे. गेल्या 10 हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे, मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या ताब्यात जाईल हे सांगणं जरा कठीणच आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ.